पुढचा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा, 19 क्रमांकाचा आपला प्रश्न असणार आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता वाटते असा प्रश्न आपण विचारलेला होता. आणि त्यामध्ये जे आपण पर्याय दिलेले आहेत, भाजप, शिवसेना शिंदेगट, शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, अशा पद्धतीचे हे पर्याय आपण दिलेले आहेत. नेमक्या काय पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या आहेत, आकडेवारी काय सांगते आपण बघतोय. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता वाटते? भाजप 38%, शिवसेना शिंदेगट 22%, शिवसेना ठाकरेगट 17%, काँग्रेस 14%, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 9%. आता जरी विद्यमान बघितलं तर भाजप हाच राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे सध्याच्या घडीला, 2014 सुद्धा होता. आणि या सगळ्यामध्ये पुढचा प्रश्न सुद्धा आपण घेऊयात. भाजपसाठी आणि शिंदे गटाची आकडेवारी जर आपण बघितली तर कुठेतरी आनंदाची बातमी महाविकास आघाडीसाठी म्हणता येते, महायुतीसाठी म्हणता येते, पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही सुद्धा आकडेवारी जर आपण महाविकास आघाडी आणि महायुती बघितली तर दोन्हीकडे समसमान पाहायला मिळते. पुढचा प्रश्न बघूया.